कोकणाला लाभलेले एक अतुल्य भेट म्हणजेच खेतीरगड किल्ला। घनदाट जंगलाच्या मधोमध आपले अस्तित्व टिकवत खंबीरपणे उभा असलेला दुर्गम असा किल्ला पालगडच्या सफर करतोय। गड किल्ले दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय, अपेक्षा करतो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आज माझ्यावर रोहन आहे आणि प्रणित आहे। प्रणित तर लास्ट टाइमचा आपण जो व्हिडिओ केला मंडणगडचा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आय बटन मी देतो, त्याच्यामध्ये तर होताच आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता प्रणित बरोबर। तर आज आम्ही चाललो पालगडला, जो पालगडचा जो एक्सपिरियन्स आहे तो डिफरंट असणार आहे, काय म्हणताय? हा नक्कीच। चला प्रवासाला सुरुवात करू। नक्की पहा, जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। चला अरे यार समोर म्हैस आहे। अरे बापरे यार, अरे बापरे काय काय करते काय अग जाकी। अरे तुला यायचं काय मला वाटत हॉर्न वाजवले काय का? आईच्या गावात जाईल की नाही सुई? अरे जा सुई सुई। हा अरे सुई करतात ऍक्च्युली मी गावे ना ते पाहिजे बाबा असं करतात। सो आता आम्ही पालगडला चाललोय। पालगड माझ्या गावावरून साधारणतः 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे पण कधी गेलो नाही किल्ल्यावर। तर आज तो दिवस उजळलाय, आय होप सो की चांगला एक्सपिरियन्स असेल। रोहन तुला कसं वाटतंय? हा नक्कीच नक्कीच, मी पण कधी आलो नव्हतो इथे, फर्स्ट टाइम आहे माझा, पण मजा येईल। मजा आली आणि तेवढं आमच्या गावाच्या जवळचाच किल्ला आहे आणि आणि आम्ही आजपर्यंत गेलो नाही, एक मोठी दुर्दैवी गोष्ट। ठीक आहे, नो प्रॉब्लेम, मजा येईल। आता रोड डांबरी रोड आहे पण बहुतेक थोडे खूप सारे खड्डे आहेत, सो तर ह्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय असं वाटतं मला गडाकडे पूर्ण जाण्यामुळे। अशी हे जे गड वगैरे आहेत ना, गड गेले गावागावात, ऍक्च्युली गावाकडे गावाकडील माणसं त्यांनीच लक्ष दिलं पाहिजे। गावाकडील माणसं ना ऍक्च्युली कसं माहितीये का, जोपर्यंत आपण पर्यटनासाठी ना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, आपण पण नक्कीच काहीतरी करायचं गडासाठी, फुल न फुलाची पाकळी तरी आपण डेफिनेटली करणार आहोत। प्रणितची कॅप पडली म्हणून आम्ही इथे थांबलोय, तर तुम्हाला इथून दाखवतो येईल खूप छान असा नजारा आहे, सुपर्ब असा नजारा आहे। तर पालगड गडाला झाले इथूनच रस्ता आहे ना काका? किल्ले माझी म्हणजे किल्ला आणि पालगड एकच लावायचं। आपण वरती जायला इथूनच रस्ता आहे ना? सो फायनली आता आम्ही पालगड गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय। तर इकडच्या गाववाल्यांना विचारल्याप्रमाणे इथून गडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो, पण आम्हाला किती एक तास लागेल ना? नाही ठीक आहे, प्रयत्न करतो लवकर जाण्याचा। हो चला, फाटी आणताय जंगलातून, बघू शकता किती कष्ट करावं लागतात। सावकाश काका, सावकाश धामणीचे आहोत काका, धामणी धामणी ठसाळ पालित्रा कोण? हो आपल्या इकडचेच आहेत। किल्लेमाची जो गाव आहे तिकडे बहुतेक जण असे ओळखीचे आहेत, कारण की हे आमच्या गावापासून साधारणतः 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे, सो बहुतेक जण ओळखतात इथे। समोरून किल्ला बघू शकता, इथे वरती किल्ला दिसतोय आपल्याला इथून, तर आता त्या ठिकाणी आपल्याला जायचंय वरती। माझ्या मागे बघू शकता खूप छान असं सिनरी आहे इथे।
गडाच्या पायथ्याशी जेव्हा पोहोचलो आम्ही त्यावेळेस आम्हाला इथे एक मस्त असं डॉग दिसलाय. सो त्याला मी खायला दिलं तर बरं वाटतंय. तो पण खूप खुश आहे आता आमच्याबरोबर. तो खालून आता वरपर्यंत आमच्याबरोबर आला आहे आता. तर मे बी चल येतोस का आमच्याबरोबर. ए या 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 या. सो आता ह्याला पण वरती घेऊन जातो, बघू येतो काय. सो फायनली आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून समोरच असं बघू शकता किल्ला दिसतोय. सो फायनली आता आपण गडावर पोहोचलो आहे आणि आता आपण पाहणार आहोत की ह्या ठिकाणी काय काय आपल्याला पाहायला मिळत आहे. या तर गाईज आता आपण पोहोचलो आहे गेटच्या प्रवेशद्वाराजवळ. आपण बघू शकता समोरच अशी एक तोफ आहे आणि इथे काही असे इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते आपण इथे जर जेव्हा येतो त्यावेळेस ते याचे पालन करावे. गडाच्या पूर्वेला आलेला आपल्याला समोर दुसरी एक तोफ दिसते. पहिली तोफ आपण जेव्हा पहिला दरबार महादरवाजाच्या इथूनच पाहिलं तर आता बघू शकता. तर आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे शेड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्तंभ आहे त्या ठिकाणी शेड इथे बांधलं आहे सध्या. पहिलं इथे असं नव्हतं पण चांगलं वाटतंय. आपण इथे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या जवळच असं जुना असा तारुगोळा दिसतोय आपल्याला. हे बघू शकता या ठिकाणी. हा जो घेरा पालगडचा जो गड आहे ह्याला किल्लेमाची गड म्हणून पण ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पालगड गड बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे आदिलशहा मोगल तसेच परकीय व्यापाऱ्यांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी या गडाचे निर्माण करण्यात आले आहे. तर आता आपण गड जवळून पाहिला तर आता आपण ड्रोन व्ह्यूने बघूया की आपण गड कसा दिसतो वरून. चला गड दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की गडाचं संवर्धन व्हावं याच्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतोय. अपेक्षा करतो नक्कीच त्याला थोडंफार तरी पाठबळ मिळेल आणि हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर गाईज तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आजचा जो व्हिडिओचा जो अनुभव आहे तो जो आम्ही तुमच्याबरोबर शेअर केला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा. तर भेटू नवीन ठिकाणी. Bye.